खुड़केश्वर थाना अंतर्गत के तुकड़ोजी नगर निवासी मनोज ज्ञानेश्वर चिंचुलकर को एक व्यक्ति ने सूचना दी कि फोन पे पर आपको लॉटरी लगी है और मनोज ने उन पर भरोसा कर अपनी पूरी जानकारी उन्हें दे दी और उसके बाद उनके खाते से 76,443 रुपए चोरी हो गए। ठगी का पता चलने पर मनोज ने हुड़केश्वर थाने में शिकायत दर्ज कराई है। नागपुर में हुड़केश्वर पुलिस ने 7 मई को फोन पे के जरिए धोखाधड़ी का एक मामला सामने आया है। फरियादी मनोज ज्ञानेश्वर चिंचुलकर को एक व्यक्ति ने कॉल कर बताया कि फोन पे पर आपकी लॉटरी लगी है। मनोज ने उस पर विश्वास किया और उसे अपने खाते का पूरा विवरण दिया, लेकिन उसके बाद उसके फोन पे से जुड़े खाते से कुल 76,443 रुपए कट गए और वो हुड़केश्वर थाने पहुंच गया। पुलिस ने बताया कि फोन पे ऐसी कोई योजना पेश नहीं करता है। कविता इखरकर ने नागरिकों से अपील की है कि वे इस तरह के कॉल या मैसेज से विचलित न हो। वीकेबी न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वैदेही चौहान की रिपोर्ट। हो एक्चुअली 7 तारखेला एक ज्ञानेश्वर विंचुरकर म्हणून आहेत, त्यांचं मेडिसिनचं दुकान आहे आणि फोन पे वर त्यांचे मेजॉरिटी व्यवहार असतात। त्याच्यावर एका व्यक्तीने 7 तारखेला फोन करून त्यांना सांगितलं दुपारच्या दरम्यान फोन करून की फोन पेचा मॅनेजर बोलतो आहे आणि तुम्हाला 5,000 रुपयाची लॉटरी लागलेली आहे। यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला, त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो आहे आणि ती लिंकवर तुमची संपूर्ण माहिती पाठवा। ती लिंक यांनी ओपन केली, त्याच्यावर संपूर्ण माहिती पाठवली, त्याच्या संदर्भात OTP आला, तो पण यांनी शेअर केला आणि तसं झाल्याबरोबर ताबडतोब 5 वेळा त्यांचं जे अकाउंट फोनपेशी कनेक्टेड होतं त्या अकाउंटमधून 4,889 रुपये 5 वेळा आणि 25,999 रुपये 2 वेळा असा 76,443 रुपयाची जी किम अमाऊंट जो आहे तो त्यांच्या अकाउंटमधून डेबिट झालेला आहे। खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला पहिलं हे लक्षात घेण्याची गरज आहे की फुकटामध्ये आपल्याला किंवा कोणालाही काहीच मिळत नाही। मी मागेही बऱ्याच वेळा संदेश दिलेले आहेत की तुम्हाला समजा मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचं कोणी आमिष दाखवत असेल तर असं होत नाही, हे पहिले समजून घ्या। नंतर समजा तुम्हाला तसं वाटत असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा। फोनपे तुम्ही वापरत आहे तो काहीच इशू नाही आहे, पण लॉटरी वगैरे असले प्रकार होत नसतात। आपल्याला वारंवार असे मेसेजेस येत असतात, असे कॉल येत असतात, कोणीतरी सांगत असतं की मी हा व्यक्ती आहे, तर पहिले हे लक्षात घ्या की असे लॉटरी वगैरे प्रकार नसतात। समजा असले तर त्या व्यक्तीने ज्याने हे म्हटलेलं आहे त्याची ऑथेंटिसिटी चेक करा की खरंच हा व्यक्ती काय आहे, तसा आहे की नाही आहे, आणि कुठलीही लिंक कुठल्याही नवीन व्यक्तीकडून आलेली लिंक ओपन करू नका। शक्यतो तुमच्याशी संबंधित असली, तुमच्या ओळखीतल्या माणसाने दिलेली असली तर ती गोष्ट समजू शकतं। त्यानंतर कोणाशीही आपली माहिती शेअर करू नका आणि OTP वगैरे शेअर करण्याचा मुद्दाच येत नाही, पण ही सगळी गोष्ट सुरू होते की आपल्याला हे समजण्याची गरज आहे की कुठलाही पैसा फुकटात मिळत नाही। त्यामुळे जेव्हा जेव्हा असे प्रलोभनं येतील तेव्हा कॉशियसली प्रत्येक गोष्ट चेक करून प्रत्येक पाऊल अगदी व्यवस्थितपणे सुरक्षितपणे ठेवण्याची गरज आहे। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।